एक महत्त्वाची बातमी समोर येते। बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणावरून खासदार संजय राऊत यांनी सरकारवर ताशेरे ओढलेत। फडणवीसांनी राजीनामा द्यावा अशी मागणी राऊतांनी केली आहे, तर विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील या मागणीला दुजोरा दिलाय। तर यावर राजकारण करणं दुर्दैवी असल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय। या हत्या आता राजकीय नेत्यांपर्यंत पोहोचल्या, माजी मंत्र्यांपर्यंत पोहोचल्या, आमदारांपर्यंत पोहोचल्या। या राज्यात कोण सुरक्षित आहे हे एकदा राज्याच्या अपयशी गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं पाहिजे। महाराष्ट्राच्या इतिहासातला सगळ्यात अपयशी निष्क्रिय असे हे गृहमंत्री आहेत। त्यांना जर स्वतःला या संदर्भात काही खंत वाटत असेल, खेद वाटत असेल, त्यांनी राजीनामा द्यावाच, नाहीतर राज्यपालांनी त्यांचा राजीनामा मागावा। मी गृहमंत्र्यांना सांगणार आहे की तुम्ही कायदा सुव्यवस्था सांभाळण्यात महाराष्ट्राची पूर्णतः अपयशी ठरलात, त्यामुळे तुम्हाला त्या पोस्टवर बसायचा, खुर्चीवर बसायचा अधिकार आहे का तो स्वतःलाच विचारा, कारण चार दिवसामध्ये आचारसंहिता येणार आहे आणि राहायचा अधिकार तुम्हाला असेल तर बसा आणि पुन्हा महाराष्ट्राला महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेच्या धज्ज्या उडाले तरी तुम्हाला खुर्ची प्रिय आहे हेच महाराष्ट्रातील जनता बघेल। आता अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर राजकारण केलं जातं हे दुर्दैव आहे, ज्याच्यातून लगेचच माझ्यासारख्यांनी काही निर्णयाप्रती येणं योग्य नाही। पण पोलिसांना काही अंदाज आलेला आहे, पोलीस यंत्रणा म्हणते की आम्हाला अजून काही वेळ द्या।